हॅलो वॉरियर्स, तुम्हाला तर माहितीच, मी शिवन्या. आणि मी सुप्रिया. तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. सो आज मी शिवन्यासोबत आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण सायन्सचे प्रश्न पाहणार आहोत. जसं की यापूर्वी दोन पार्ट्स मी अपलोड केलेले आहेत, आणि दोन्ही पार्ट्समध्ये शिवन्याने सायन्सच्या प्रश्नांची खूप छान पद्धतीने उत्तरं दिली आहेत. आज अगेन मी बायोलॉजीचे काही प्रश्न घेऊन आलेली आहे. आज आपण पाहूयात शिवन्या आपल्या 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर देते की नाही. शिवन्या रेडी? हो. पहिला प्रश्न आहे, सस्तन प्राण्यामध्ये लाळोत्पादक ग्रंथीच्या म्हणजे सलायवरी ग्लँड्सच्या किती जोड्या असतात? 4. सस्तन प्राण्यामध्ये आपल्याला 4 जोड्या पाहायला मिळतात, पण जर आपण मानवाचा विचार केला तर मानवामध्ये आपल्याला फक्त 3 जोड्या पाहायला मिळतात. या 4 ग्रंथी किंवा 4 जोड्या कोणत्या असतात? पॅरोटिड, सबमँडिब्युलर, सबलिंग्वल आणि झायगोमॅटिक. सो असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. फक्त प्रश्न आल्यानंतर काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा की मानवामध्ये विचारले की सस्तन प्राण्यामध्ये. सस्तन प्राण्यामध्ये असेल तर 4 जोड्या, मानवामध्ये म्हटलं तर 3 जोड्या. प्रश्न क्रमांक 2, एबर्नस ग्रंथी कोठे आढळतात? जीव ओटगाल. व्हेरी गुड. यापूर्वी आयोगाने कुफरच्या ग्रंथींच्या बाबतीत प्रश्न, कुफरच्या पेशींच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे, ब्रुनर्सच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. सो एबर्नस ग्रंथीच्या बाबतीत सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा की जीभ, ओठ आणि गाल या ठिकाणी एबर्नसच्या ग्रंथी आपल्याला आढळतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, जठराचा आकार कसा असतो? इंग्रजी जे या अक्षरासारखा. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, अर्भकामध्ये जठर कोणते विकर स्रवते? रेनिन. रेनिन. रेनिन हे विकर जे आहे ते अर्भकामध्ये स्रवलं जातं, जे आईचं दूध असतं ते पचनास मदत करत असतं, आणि रेनिन या विकरामुळेच केसिनचं रूपांतर पॅराकेसिनमध्ये केलं जातं. सो अगेन हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग कोणता? लहान आतडे. लहान आतडे हा अन्ननलिकेचा लांबीने सर्वात जास्त लांब असणारा भाग आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, मानवी जठरात दिवसाला साधारणतः किती लिटर हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते? 1.5 ते 2 लिटर. व्हेरी गुड. 1.5 ते 2 लिटर एवढं HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे ते मानवाच्या जठरामध्ये तयार होत असतं. यापूर्वी आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, आपण दिवसाला किती श्वासोच्छ्वास करतो, हवा असेल किंवा त्यासोबत किती मूत्र तयार होते, या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. मानवी शरीरातल्या रक्ताचं प्रमाण विचारलेलं आहे, त्या दृष्टीने अगेन HCLचं प्रमाण विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 7 आहे, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हे विकर स्रवणारी ग्रंथी कोणती? स्वादुपिंड. स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज. पुढचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक 8, कावीळ आजारात कोणत्या अवयवाचा दाह होतो? यकृत. मानवाच्या यकृताचा दाह म्हणजेच कावीळ. पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 9, मोठ्या आतड्याची लांबी किती असते? जवळपास 1.5 मीटर. मानवी शरीरामध्ये असणारं जे मोठं आतडं आहे त्याचं जर आपण पाहिलं तर जवळपास 1.5 मीटर इतकी लांबी त्याची असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत ग्रंथी. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे जी पित्तरस स्त्रवते, आणि यकृतालाच बिझी ऑर्गन असं सुद्धा म्हटलं जातं, खूप व्यस्त असणारा अवयव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सो व्हेरी गुड शिवन्या. शिवन्याने आजही आपल्या विज्ञानमधल्या 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. यापूर्वीचे 2 पार्ट्स तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, तिथून सुद्धा तुमचे सायन्सचे क्विज किंवा MCQ जे आहेत ते खूप छान पद्धतीने तयार होतील. एक्झामसाठी तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. आणि जर तुम्हाला शिवन्याने दिलेली ही उत्तरं आवडली असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमची कमेंट, तुमचं मत जे आहे, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्यू.